हॅलो, मी प्रवीण लक्ष्मण थराळे. मी राहायला वसई पश्चिम इथे आहे. ही माझी मुलगी विभूती प्रवीण थराळे ही नाझरेथ प्रायमरी स्कूलमध्ये शिकते, इयत्ता दुसरीमध्ये आहे. लहानपणापासून हिला बऱ्यापैकी डायजेशनचा, ॲसिडिटी, डोकं दुखणं, पाय दुखणं हे जे प्रॉब्लेम आहेत हे बेसिकली तिला लहानपणापासून होते. आमचे चाइल्ड स्पेशलिस्ट जे डॉक्टर सबळ आहेत त्याने देखील मला ह्याच्याबद्दल बऱ्यापैकी सांगितलं. सुवर्णप्राशन हा जो प्रकार आहे हा मी पूर्वीपासून वाचलेला आहे, पेपरमध्ये आलेला आहे, पण त्याच्यामध्ये डिटेल माहिती नसल्यामुळे ही गोष्ट आम्ही काही केली नव्हती. पण गेल्या 3 महिन्यापूर्वी आम्हाला सुवर्णप्राशनचा कोर्स आहे असं कळलं आणि आम्ही सुवर्णप्राशनसाठी गेलो होतो. ह्या 3 महिन्यामध्ये जे आम्ही कोर्सची जी बेसिकली पद्धत आहे 27 दिवसांचा त्यामध्ये पिरियड आहे. त्या पिरियडमध्ये असे टोटल 6 पिरियड असतात. ते पिरियड आम्ही करण्यासाठी आम्हाला सांगितलं गेलं आणि हे सुवर्णप्राशनचा कोर्स आम्ही सुरुवातीला माझ्या मनात अशी शंका होती की अरे खरंच क्युअर होईल का, ह्याने हे जे प्रॉब्लेम आहेत माझ्या मुली जे सॉल्व्ह होतील का. पण काही गोष्टी आहेत या आयुर्वेदावर आपण गेलेलो आहोत आणि आयुर्वेदाच्या गोष्टी आहेत याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत हे मला पण माहिती असल्यामुळे मी त्यामुळे एक आपण ट्राय करावं हरकत नाही. आपण इतके ॲलोपॅथी किंवा बाकीच्या सगळ्या औषधं करतो, आयुर्वेदाला पण जायला काही हरकत नाही. म्हणून मी सुवर्णप्राशनचा हा कोर्स 3 महिन्यापूर्वी सुरुवात केला. पहिलं जे 27 दिवसाचं मला जे औषधासाठी एक बॉटल दिली गेली, माझ्या मिसेसने ते सगळं त्यामध्ये ॲक्टिव्ह पार्ट घेऊन केलेलं आहे, तर त्यावेळी पहिला ज्यावेळी कोर्स चालू केला आणि त्याच्यानंतर साधारण 7-8 दिवसांमध्ये मला ह्याच्यामध्ये फार बऱ्यापैकी चेंज जाणवला. त्याचं एक कारण म्हणजे इथं ते डोकं दुखत होतं कंटिन्यूअस बऱ्यापैकी, कारण लहान मुलामध्ये माहिती आहे तुम्हाला खाण्याचे प्रमाण किंवा ते जे खातात हे टायमिंग ठरलेलं नसतं, उलटं सुलटं इकडनं तिकडनं खात असतात. त्याच्यामुळे त्यांची डायजेशन पॉवर पण जर बरोबर साथ देत नसेल तर डायजेस्ट होत नाही, मग तो त्रास होत राहतो. अशावेळी ज्या गोष्टी चालू असतात त्याचा तो त्रास असतो, तो आम्हाला होऊ नये तर हो करायचा असतो. त्यासाठी म्हणून ह्याचा खूप उपयोग झाला. तर पहिल्या आठवड्यापासून ह्याचं डोकं ह्या जे दुखणं हा जो प्रकार आहे हा फार कमी झाला. त्याच्यानंतर मला आपसूक म्हणजे ज्या त्या ज्या गोष्टी आहेत ज्या मला त्या पहिल्या जाणवत होत्या, जवळजवळ 7 वर्ष आता ही 8 वर्ष कम्प्लीट होतील, 9 वर्ष चालू होईल, 7 वर्षामध्ये जे जे तिचे प्रॉब्लेम होते ते हळूहळू या 3 महिन्यामध्ये फारसे कमी झाले. म्हणजे नाही म्हटलं तरी 70-80% तरी ऑलमोस्ट क्युअर झाल्याची आम्हाला शाश्वती आहे. मी आता असं वाटतं आहे की कमी होत आहे आणि आणखी कमी होतील. बेसिकली हा कोर्स टोटल 6 महिन्याचा आहे आणि ह्याच्यामध्ये जे 27 दिवसांचे हे जे गॅप टोटल ठरलेले पिरियड आहेत त्याच्यामध्ये जे 6 पिरियडमध्ये ते केलं जातं. आता 3 महिन्याचा ऑलरेडी पिरियड हा कम्प्लीट झालेला आहे. जसजसं आम्ही ऑब्झर्वेशन केलं त्यामध्ये तिला 3 महिन्यात बऱ्यापैकी फरक पडला आहे. ती स्वतःच सांगेल तुम्हाला कशाप्रकारे तिच्या चेंजेस झाले, कशाप्रकारे तिला त्यामध्ये बेनिफिट झाले, कारण तिच्या शाळेमध्ये देखील किंवा तिच्या रेग्युलरच्या रुटीनमध्ये देखील तिला बरेचसे चेंजेस जाणवले. ती स्वतः सांगू शकेल तुम्हाला. तुला शाळेमध्ये कशा कशा प्रकारे किंवा तुला जो त्रास होत होता तो कसा काय कमी झाला ते तू सांगू शकतेस. काय सांगू,